नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स टूचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तर प्रॉब्लेम आहे इन द फिगर एरिया ऑफ ट्रॅंगल ए बी सी इज इक्वल टू थर्टी टू सेंटीमीटर स्क्वेअर एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी इज इक्वल टू ट्वेल्व्ह सेंटीमीटर स्क्वेअर डी सी इज इक्वल टू थ्री सेमी बी डी इज इक्वल टू एक्स देन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज डॅश आकृतीमध्ये बी सीचं क्षेत्रफळ आहे बत्तीस चौरस सेमी त्रिकोण ए डी सीचं क्षेत्रफळ आहे बारा चौरस सेमी डी सी बरोबर तीन सेमी आणि बी डी बरोबर एक्स तर एक्सची किंमत किती बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे ट्रँगल ए बी सीचं क्षेत्रफळ आता हा ट्रँगल कोणता आहे ए बी सी म्हणजे हा जो पूर्ण मोठा त्रिकोण आहे तो आहे त्रिकोण ए बी सी आणि त्यानंतर ट्रँगल ए डी सी म्हणजे ए डी सी हा जो लहान त्रिकोण आहे उजव्या बाजूचा आपण या पद्धतीने त्याला शेड करून घेऊयात हा त्रिकोण आहे एडीसी तर ह्या दोन त्रिकोणांचं त्यांनी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला एक डी सी ही जी बाजू आहे ती डी सी बाजू दिली आहे आणि बी डीची जी लांबी आहे ती आपल्याला शोधायची आहे आपण आता इथे निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी सी यांची दोघांची उंची समान आहे आपण इथे उंचीसाठी एक लाईन ड्रॉ करून घेऊयात तर बघा हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण झाले समान उंचीच्या त्रिकोणासाठी आपण एक प्रॉपर्टी यूज करू शकतो काय आहे प्रॉपर्टी तर जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं बरोबर द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस तर यानुसार आपण इथे काय लिहून घेऊ शकतो एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी इज इक्वल टू त्यांच्या करस्पॉडिंग बेसिसच्या रेशोच्या प्रमाणात तर ए बी सीचा पाया आहे बी सी छेद ए डी सीचा पाया आहे डी सी ओके आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या आपण या समीकरणामध्ये भरूयात ट्रॅंगल ए बी सीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे थर्टी टू सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून आपण इथे लिहून घेऊया थर्टी टू डिवायडेड बाय ट्रॅंगल ए डी सीचं क्षेत्रफळ दिलेला आहे बारा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून इथे आपण लिहून घ्या बारा बरोबर बी सीची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून इथे लिहून घ्या बी सी आणि डी सीची लेंथ आहे तीन सेमी म्हणून आपण इथे लिहून घेऊया तीन आता आपण बी सीची लांबी काढण्यासाठी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात देअर फोर थर्टी टू मल्टीप्लाय बाय थ्री इज इक्वल टू ट्वेल्व मल्टिप्लाय बाय बी सी आता इथे मल्टिप्लिकेशन आहे हे बारा जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जा गेले तर मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होईल देअर फोर बी सी इज इक्वल टू थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री डिवायडेड बाय ट्वेल आता बघा इथे काय भाग जातो आहे थ्री वन ज थ्री थ्री फोर जा ट्वेल आणि फोर वन ज फोर फोर एट जा थर्टी टू त्यामुळे बी सी इज इक्वल टू एट ही आपल्याला बी सीची लांबी मिळाली आपल्याला मात्र बी डीची लांबी काढायची आहे मग बी डीची लांबी कशी मिळेल बघा बी डी इज इक्वल टू बी सी मायनस डी सी बरोबर ना बी सीमधून डी सी वजा केलं तर आपल्याला बी डी मिळेल राईट सो बी डी इज इक्वल टू एक्स देन बी सी इज इक्वल टू एट देन डी सी इज इक्वल टू थ्री देअर फोर एक्स इज इक्वल टू फाईव्ह ही आपल्याला ले एक्सची लेंथ मिळाली आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची होती म्हणून एक्सची किंमत आहे पाच सेमी आणि पाच सेमी हे उत्तर ऑप्शन एवर आहे म्हणून आपण ऑप्शन एची निवड करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारा मी त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू